फ्रेंड्स, इंडियन लाइफस्टाईल विथ वंदना नावटी या माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि खूप दिवसापासून माझ्या डोक्यात विचार चाललेला की तुम्हाला माझ्या किचनची टूर द्यावी, आणि खूप एक्साइटेड होते मी ह्या व्हिडिओसाठी. सो हा व्हिडिओ मी केव्हाच रेडी केलेला आणि एडिटिंगही करून झालेला, पण अपलोड नव्हता केला, कारण मला असं वाटत होतं की माझे सबस्क्रायबर खूप कमी आहे, सो थोडे वाढून द्यावेत आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ अपलोड करावा सो असं मला वाटत होतं. सो आज तो दिवस आलाय आणि आज मी तुमच्याबरोबर माझं किचन टूर आहे ते शेअर करणार. हे चाल सिस्टममध्ये येतं आणि 1+3 आहे, आणि खाली माझ्या मुलांचं स्टडी रूम आहे, देवघर आहे, आणि वरती किचन हॉल, आणि बाहेरचा एरिया जो आहे तो ओपन टेरेस विथ डायनिंग एरिया असा आहे. प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपलं किचन हे स्वच्छ आणि सुंदर असावं, पण माझ्या मते की सुंदर असण्यापेक्षा जास्तीत जास्त स्वच्छ असावं, कारण आपलं किचन स्वच्छ असेल तर सगळं काही आहे. सो मी मागेही माझ्या एक ब्लॉगमध्ये, जो माझा किचन क्लीनिंग ब्लॉग आहे, तर त्याच्यामध्ये मी सांगितलंय की मी माझं किचन हे दिवसातून 2 वेळा स्वच्छ करते, एक दुपारच्या स्वयंपाकानंतर आणि एक रात्रीच्या स्वयंपाकानंतर मी माझं किचन काउंटर एकदम स्वच्छ करून घेते. सो जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते, आणि प्रत्येक स्त्रीचा प्रयत्न असतो की आपलं किचन जास्तीत जास्त कसं स्वच्छ ठेवता येईल. आणि हा किचन टूर जो व्हिडिओ आहे तो देण्यासाठी मी खूप एक्साइटेड होते, म्हणजे खूप दिवसापूर्वीच मी हा व्हिडिओ शूट करून ठेवलेला, तर तुम्हाला ती गोष्ट येईलच लक्षात. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तर कदाचित तुमच्या लक्षात येईल गोष्ट, आणि मी व्हिडिओच्या एंडिंगलाही सांगेल ती काय गोष्ट आहे, की त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की किती मी एक्साइटेड होते आणि किती दिवसापूर्वी हा मी व्हिडिओ शूट करून ठेवलाय पण अपलोड नव्हता केला. सो चला मग माझं छोटंसं स्वयंपाकघर, म्हणजेच माझी छोटीशी किचन टूर तुम्हाला. तर इथून माझं छोटंसं किचन स्टार्ट होतं, आणि इथे हा स्लायडिंगचा दरवाजा ठेवला आहे हॉल आणि किचनच्या मध्ये. स्लायडिंगचा दरवाजा ठेवला आहे या बाजूला. माझा वॉशरूम आहे, या बाजूला वॉशरूम आहे, या बाजूला माझे मोजकेच 500 बरणे मोठ्या 5 किलोच्या आहे, 5 किलोच्या ह्या 5 बरण्या आहेत. त्याच्यानंतर खाली या छोट्या 1-1 किलोच्या 6 आहेत बरण्या, ॲक्च्युली मागे अशा 3 आणि पुढे 3 ठेवल्या मी. आणि हे पाण्याची मोटर आहे इथे मध्ये, म्हणजे पहिलं नव्हतं, पहिली मला मोटरची गरज नव्हती, पण आता हल्ली पाण्याची भरपूर टंचाई म्हणजे भासते. वरती तिसरा मी थर्ड फ्लोअरला राहते, तर थर्ड फ्लोअरला पटकन पाणी नाही वर एवढ्यात चढत म्हणजे, सो त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने मोटर बसवायला लागली. आणि मोटर इथं आल्यामुळे, नाही तर माझे असे हे 6 डबे, हे 3 आणि हे 3, अशा 6 बरण्या होत्या ह्या लाईनीमध्ये, तर खूप छान वाटायच्या. पण आता ती मोटर बसवल्यामुळे मग मला हे 3 बरण्या आतमध्ये आणि ह्या 3 बाहेरून अशा ठेवायला लागल्यात. सो पण काही नाही, आता काही करणार ना, आपल्याला पाण्याची मोटर ही तितकीच गरजेची होती. त्याच्यानंतर वरती माझी पाण्याची टाकी आहे, आणि हे मोजके असे स्टीलचे डब्बे आहेत, 7-8 डबे आहेत हे स्टीलचे. त्याच्यात माझा किराणा बाजार असतो, म्हणजे की आणि पीठं असतात, म्हणजे गव्हाचं पीठ, बाजरी, तांदळाचं पीठ, आणि थोडाफार बाजार असतो तो भरलेला असतो. त्याच्यानंतर तर ह्या बाजूला माझं हँकी लावलेत, आणि हे ॲप्रॉन आहे माझं, मी सांगितलं मी किचनमध्ये काम करताना वापरते, पिंक कलरचं असं हँग आहे ॲप्रॉन. नंतर हे 2-3 हँकी आहेत जे मला सारखे लागतात, आणि जेवण बनवताना सारखं मला हात धुवायला लागतो 10 वेळा, सो मग त्यामुळे तेथे बरे पडतात हँकी, हात पुसायला होतात, आणि काही किचन पुसायचं पण आहे हँकी, तर ते मी खाली इकडे ठेवलेत, तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर हा फिल्टर आहे माझा पाण्याचा,
इथे हे भांडे धुवायचं साबण, इकडे विम्बार जेल आहे, इथे हात तुझा हँड वॉश आहे, आणि घाईघाईत आपल्याला कधी कधी मी इथे पण तोंड धुत असते म्हणून इथे फेस वॉशही ठेवलाय. त्याच्यानंतर हा माझा किचन काउंटर जो सध्या आत्ता तरी रिकामा एकदम, कारण मला जास्त पसरा नाही आवडत किचन काउंटरवर, तर अजिबात नाही आवडत. जितका मोकळा आणि सुटसुटीत राहील तेवढा म्हणजे आवडतं मला आणि कम्फर्टेबल असते मी. सो मी जेवण पण करताना स्वयंपाक झाला की लगेच जिथल्या तिथे वस्तू ठेवते, सो जास्त पसारा होत नाही. त्याच्यानंतर ह्या बाजूला माझं ओव्हन आहे आणि ओव्हन आहे आणि ओव्हनवर इकडे कपबशीचं स्टँड आहे, ग्लासांचा स्टँड आहे आणि इकडे चमच्याचाही स्टँड आहे जो मी रेग्युलर नाही यूज करत. एक कप अशी फक्त असं म्हणजे पाहुणे रावळे आले तरच यूज करते, इतरच वेळेस माझे आहेत ट्रॉलीमध्ये, मी दाखवते ते कप कसं मी वापरते. तर त्याच्यानंतर इथे खाली माझं मिक्सर आहे, इथे बॉर्नव्हिटा आहेत मुलांचा माझा, आणि इथे तेलाची बुदली आहे आणि हा छोटासा खलबत्ता आहे स्टीलचाच आहे पूर्ण हा. तर असं माझं किचन काउंटर आहे. हे इकडे वॉशिंग मशीन ठेवलं आहे कोपऱ्यात मी, कारण फ्रीज पहिला फ्रीज ठेवलेला मी, वॉशिंग मशीन नव्हतं तेव्हा इथे फ्रीज होता माझा, पण तिथे खूप कंजेस्टेड व्हायचं आणि फ्रीजवर खूपच पाणी उडायचं आणि फ्रीज थोडा मोठा आहे सो त्याच्यावर आंघोळ करताना वगैरे खूप पाणी उडायचं. सो मी आता फ्रीज बाहेरच्या हॉलमध्ये ठेवल्यामध्ये आणि इथे वॉशिंग मशीन ठेवली. इकडे माझं किचनमध्ये एक कपाट बनवून घेतलं आहे आणि याच्यात सगळं क्रोकरीचं सामान असतं, सगळं म्हणजे माझे काचेचे बाउल्स, ग्लासेस एक्स्ट्रा जे आहेत किंवा काचेची भांडी सगळी ती ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित लावून ठेवले आणि मला वरून काचेचा दरवाजे नाही लावलेत, लाकडाचेच म्हणजे लावलेत, कारण काचेचे म्हणजे किचनमध्ये आपण जेव्हा स्वयंपाक वगैरे करतो तर ते पूर्ण तेलकट असं धूर वगैरे पसरतो आणि ते तेलकट थर लागतो त्या काचेवर, सो म्हणून आणि मग सारखं सारखं पुसायला लागतं 2 दिवसाला ते, म्हणून मी काचेचे नाही बसवले दरवाजे, आपले साधे लाकडाचेच बसवले. तर अशा प्रकारे हा किचनमधला कपाट सिंकच्या खालचा स्पेस आहे आणि इथे मी तेलाचा कॅन ठेवला आहे, मोठा कुकर छोटा कुकर आहे निर्लेपचा, निर्लेपची कढई आहे, 2 पातेले आहेत मोठी वाडगी ज्याच्यात मी पीठ वगैरे मळते आणि हे भाज्या चिरायचं आहे. त्याच्यानंतर हा दुसरा काउंटर आहे, याच्यात माझे स्टीलचे छोटे डब्बे आहेत म्हणजे शेंगदाणे साबुदाणे साखर असते, चहा पावडर आहे, इकडे मसाल्याची बरणी आहे, तूप असतं. त्याच्यानंतर इकडे छोटे छोटे भांडी आहेत म्हणजे मिक्सरचे 2 भांडी आणि चपातीचा डब्बा, इकडे काही थोडे अंधार, इकडे पातेले आहेत आणि मी मोजकीच पातेले पण मोजकेच ठेवले, जास्त असं नाही आवडत मला, जितके आपले रोजचे युजेबल आहे तेवढेच ठेवले, बाकीचे सगळे भरपूर भांडे आहेत माझ्याकडे पण ती सगळी मी पोटमाळ्यावर बांधून असे व्यवस्थित आतमध्ये आतल्या बाजूने ठेवले, ते आता मी नाही दाखवू शकत आहे, पण इथे मी अगदी मोजकी भांडे ठेवले म्हणजे जेवढे रेग्युलर आपल्याला लागतात तेवढेच भांडे मी ठेवले. इकडे ही कांदा बटाट्याची जाळी आहे, आतमध्ये एक सिलेंडरची टाकी आहे, त्याच्यानंतर सिलेंडर आहे, त्याच्यानंतर एक स्टीलची टाकी आहे, त्याच्यात माझा तांदूळ वगैरे स्टॉक असतो तांदळाचा, त्याच्यानंतर एक कांदा बटाट्याची जाळी आहे कांदा बटाट्याची, आणि इकडे आपलं पीठ मळायचं परात आहे. सो एवढंच असं ठेवले. तर ही माझी फर्स्ट ट्रॉली आहे. तर हा आहे माझा मसाल्याचा डब्बा, मसाल्याचा डब्बा आहे हा. त्याच्यानंतर हे चहाचे मग आहेत, हे माझा चहाचा मटका आहे माझा फेवरेट, आणि इकडे चमचे आहेत जेव्हा आम्ही सूप करतो तेव्हा सूप बरोबर पिण्यासाठी सूप पिण्यासाठी चमचे आहेत. इकडे हे सगळे भांडी छोटी मोठी
ते उलटन कल कलथा चमचा हे माझे 2 नंबरची ट्रॉली आणि माझ्याकडे सांगितलंय डिनर सेट आहे तर त्या डिनर सेटचं हे मोठे बाऊल आहेत जे आपण भाज्या सर्व करतो ते बाऊल्स आहेत त्याच्यानंतर हे छोटे बाऊल्स आहेत जे का तर भाज्या आपण घेतो दोन्ही बाऊल्समध्ये तर ते बाऊल्स आहेत मोठे वाढायचे बाऊल्स आहेत इकडे थोडे क्रोकरी आहेत इकडे स्टीलचे छोट्या प्लेट्स आहेत हे कप बशा आहेत मी तुम्हाला सांगितलं हे रेग्युलरच्या वापरायच्या बशा आहेत आणि कप आहेत त्याच्यानंतर इकडे माझे डिनर सेटचे हे प्लेट्स आहेत आणि स्टीलचा पण डिनर सेट आहे माझ्याकडे सो त्याच्या पण ह्या मोठ्या प्लेट्स आहेत हे त्याच्यामध्ये येतात ह्या छोट्या प्लेट्स आहेत त्याच्यानंतर ह्या बाजूची जाळी आणि इथे मी चमचा वगैरे ठेवायला असं वेगळा बॉक्स केला असं म्हणजे ट्रे एक छोटासा त्याच्यात मी चमचे ठेवले कारण इकडे खूपच मग इथे पहिली मी चमचे ठेवायचे पण हे मोठे चमचे आणि ते छोटे चमचे एकदम एकत्र होऊन जायचे आणि घ्यायच्या वेळेस भेटायचेच नाही सो मी त्याच्यासाठी इकडे हा वेगळा त्याला ट्रे बनवलाय छोटासा त्याच्यात एकदम ठेवले हे मीठ आणि मसाल्याच्या छोट्या बारण्या आहेत जे माझ्या डायनिंग टेबलवर असतात पण आता सध्या इकडे ठेवल्यात मी इकडं जे माझे डेलीचे ग्लासेस आहेत 4-5 मोजकेच ग्लास आहे इकडे 2 मोजकेच तांबे आहेत आणि हे कप आहे जे मी रेग्युलरचे चहाला स्टीलचे वापरते या बाजूला माझ्या थोड्या बरण्या आहेत आणि ह्या सेजवान चटणीच्या बरण्या आहेत बरं का तर ह्या मोकळ्या करून छान अशा धुवून ठेवल्यात मी आणि ह्याच्यामध्ये पण आपण काहीही सामान भरू शकतो तर अशा 7-8 बरण्या माझ्याकडे आहेत साठल्या त्या अशा एका लाईनीत छान वाटतात सो मी त्या धुवून अशा ठेवल्या त्याच्यात काही छोटं मोठं सामान भरू शकतो आपण कडधान्य म्हणा भरू शकतो हे माझे चायनीज सूप वगैरे पियायचे बाऊल्स आहेत आणि त्याचे ते चमचे जे मी पहिले तुम्हाला दाखवले त्याच्यानंतर इकडे माझे छोट्या बरण्या आहेत 1-1 किलोच्या ज्याच्यात मी कडधान्य ठेवते सो ही मसाल्याची बरणी आहे मिठाची बरणी आहे ही पण एक शंकेश्वरी मसाल्याची बरणी आहे त्याच्यानंतर हे छोटे छोटे 1 किलोच्या बरण्या आहेत ह्याच्यात माझी काळी उडदाची डाळ आहे ह्याच्यात लाल मसूरची डाळ आहे ह्याच्यामध्ये मटकी आहे इकडे राजमा आहे हे हिरवे वाटाणे आहेत हे छोले आहेत हे बघा आणि इकडे सफेद उडदाची डाळ आहे ह्याच्यामध्ये छोटा रवा आहे तर अशा प्रकारे इथे 1 किलोच्या छोट्या बरण्या ठेवल्यात जेणेकरून आपल्याला पटकन भेटते जेव्हा लागेल तेव्हा पटकन हाताखाली असलेल्या बऱ्या म्हणून इकडे ठेवल्यात अशा प्रकारे ही एक ट्रॉली सो अशा प्रकारे माझं छोटस किचन आहे आणि म्हणजे मला हवं तसं आणि माझ्या म्हणजे साध्या आणि सोप्या पद्धतीने मी असं माझं किचन सजवलेलं आहे तर पाहिलं ना माझं छोटंसं स्वयंपाकघर आणि ते पण पाहिलं ना तुम्ही किती छोटं आहे ते आणि तुम्ही पाहिलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल की मी बेसिन खाली जो स्पेस आहे तर तिथे बहुतेक लोक डस्टबिन ठेवतात पण मी डस्टबिन नाही ठेवले तर तिथे कुकर आणि माझी थोडं तेलाचा डब्बा आणि ते कुकर आणि तेलाचा डब्बा अशी काही भांडी ठेवली त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मला खूप कमी स्पेस आहे आणि ज्या थोड्या स्पेसमध्ये आहे त्याच थोड्या स्पेसमध्ये मला सगळे भांडी ॲडजस्ट करायला लागतात सो आणि मला बाहेर माझं ओपन टेरेस आहे तर त्या कोपऱ्यामध्ये मी डस्टबिन ठेवते सो किचनमध्ये बेसिन खाली नाही मी डस्टबिन ठेवला माझा डस्टबिन हा नेहमी बाहेरच असतो सो मग मी किचन खाली जी बेसिन खाली जी जागा आहे जो स्पेस आहे तर तिथे मी ती भांडी अरेंज केली आहे
आणि दुसरं गोष्ट म्हणजे की मी तुम्हाला सांगितलेलं की मी ती गोष्ट तुम्हाला सांगेन व्हिडिओच्या शेवटी, की तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की मी हा व्हिडिओ खूप लवकर शूट करून ठेवला आहे. आणि ती म्हणजे माझी गॅस शेगडी. आणि तुम्ही पाहिली माझ्या आता किचन टूरमध्ये की माझी स्टीलची शेगडी आहे. आणि आता बरेच दिवस झाले, म्हणजे 15 दिवस झाले मी ती गॅस शेगडी चेंज केली आणि आता मी ब्लॅक काचेची शेगडी घेतली आहे. सो ती गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल आणि मलाही वाटलं ती गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे. सो त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की केव्हाच हा मी व्हिडिओ शूट केलेला. आणि खूप एक्साइटेड होते मी अपलोड करायला, पण अपलोड नव्हता केला कारण तेही मी कारण सांगितलं का नव्हता अपलोड केला. सो शेवटी आज तो दिवस उजाडला आणि मला असं वाटलं की नाही, आता मला किचन टूर द्यायलाच हवी. सो म्हणून मी आज तुमच्याबरोबर माझी किचन टूर शेअर केली. तर कशी वाटली तुम्हाला माझी किचन टूर, कसं वाटलं माझं छोटंसं स्वयंपाकघर, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्हाला माझं छोटंसं स्वयंपाकघर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. आणि जे कुणी मला आज नवीन पाहत आहे किंवा माझा व्हिडिओ नवीन पाहत आहे, तर त्यांनी व्हिडिओखाली जे लाल रंगाचं बटन दिलंय त्याला प्रेस करा. मग बेल आयकॉन येईल त्यालाही प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनेलला सब होईल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळतील. सो चला, आता मी माझा हा व्हिडिओ इथे संपवते. बाय.